लग्नाला अर्धा तास राहिलेला असताना नवरी पळाली। वराडी मंडळींच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती। नवरीच्या कुटुंबाकडून वराड्यांचं स्वागत करण्यात आलं। सकाळी 7 वाजता सप्तपदीचा मुहूर्त होता, मात्र त्याच्या अर्धा तास आधी नवरी पोटदुखी आणि उलटीचा बहाणा करून तिच्या चुलत भावासोबत पळून गेली। हा प्रकार समोर येताच एकच खळबळ उडाली। कुटुंबियांनी नवरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा ठाव ठिकाणा सापडला नाही। नवरी पळून गेल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली। नवरीचा काहीच पत्ता लागत नव्हता, पण वर पक्षातील मंडळी नवरीला घेऊन जाण्यावर ठाम होती। 5 दिवस वराडी मंडळी ही ठाण मांडून राहिली, मात्र त्यानंतर ही मंडळी हळूहळू निघू लागली। मात्र नवरदेव आजही अडून बसला आहे। तो 7 दिवस सासरी बसून आहे। नवरीची वाट पाहणाऱ्या नवऱ्यानं अद्याप फेटा देखील उतरवलेला नाही। ही घटना पाली जिल्ह्यातील बालीमधील सैणा गावातील आहे। नवरीचं कुटुंब आठवडाभरापासून तिचा शोध घेत आहे, मात्र अद्याप तरी तिचा पत्ता लागलेला नाही।